नमस्कार, आता मालिकेत खूप छान ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. तर पूर्णा आजीच्या वाढदिवसादिवशी सायलीचं कौतुक होऊन प्रिया पुन्हा एकदा तोंडावर आपटणार आहे. रविराज आणि प्रिया दोघे जण बोलत असतात. प्रिया म्हणते, काय झालं? रविराज म्हणतो, आज मला प्रतिमेची खूप आठवण येते. तू तर मला मिळाली, पण माझी प्रतिमा? प्रिया मनात म्हणते, झाला ह्यांचा ड्रामा पुन्हा सुरू झाला का? रविराज म्हणतो, आता पुन्हा हिचा वाढदिवस आला आहे आणि प्रतिमा खूप छान सेलिब्रेट करायची पुन्हा हिचा वाढदिवस. प्रिया लगेच मनात म्हणते, वा खूप छान, आता त्या म्हातारीच्या मनात आपली जागा निर्माण करूया. ती रविराजला विचारते वाढदिवसाबद्दल, पण रविराज प्रतिमेच्या विचारात असल्यामुळे काहीच बोलत नाही. त्यानंतर ती नागराजला विचारते. नागराज म्हणतो की पूर्णाईकडे प्रतिमा वहिनीच्या डायऱ्या आहेत, त्यात तू बघ आणि साजरा कर पूर्णाईचा वाढदिवस. त्यानंतर ती लगेच म्हणते की आता पुन्हा त्या म्हातारीला गोड बोलून घोळात घ्यावं लागेल आणि त्या डायऱ्या काढून घ्याव्या लागतील. इकडे अर्जुन सायलीला पूर्णा आजीच्या वाढदिवसाबद्दल सांगतो. सायली डोक्यात भन्नाट प्लॅन करते आणि तयारी करायला घेते. तोपर्यंत प्रिया ही पूर्णाईकडून गोड बोलून प्रतिमेच्या डायऱ्या काढून घेते आणि ती पण तयारीला लागलेली असते. अर्जुन, अश्विना आणि कल्पना पूर्णाजीला बोलत बसतात आणि तिला बाहेरच येऊ देत नाहीत. पूर्णाजी रूम बाहेर येते आणि सगळे लाईट चालू होतात. प्रिया ही वाढदिवसाची तयारी केलेली असते, पण तयारी बघताच क्षणी पूर्णाजी मात्र थक्कच होऊन जाते. ती कल्पनाला रडत म्हणते, हे असंच तयारी तर माझी प्रतिमा करायची, पण ती गेल्यापासून मला माझा वाढदिवस साजरा करायची इच्छाच नसायची, पण आज अर्जुनच्या हट्टामुळे मी तयार झाले आहे. ती प्रियाला म्हणते, तन्वी खूप छान तयारी केलीस बाळा. अर्जुन म्हणतो, नाही अगं पूर्णाजी, ही सर्व तयारी तर माझ्या बायकोने म्हणजे सायलीने केली आहे. पूर्णाजीला धक्का बसतो, पण ती सायलीला म्हणते, असं कसं काय तू तयारी केलीस? पण तुझ्यामुळे माझी प्रतिमा माझ्याजवळ असल्याचे आज मला वाटलं. आणि ती सायलीच्या डोक्यावर हात ठेवून सुखी राहम काय म्हणते. आता मात्र प्रियाचा जळफळाट होतो आणि सुभेदार कुटुंब मोठ्या उत्साहाने पूर्णाजीचा वाढदिवस साजरा करतात, पण प्रियाचं तोंड पूर्णच पडलेलं असतं. कारण पूर्णाजी आधी सायलीला केक चारते आणि प्रियाचा खूप मोठा अपमान होतो. पण पूर्णाजीच्या मनात थोडी थोडी आता सायलीबद्दलची चांगली तयार व्हायला सुरुवात झालेली असते आणि पूर्णाजी खूप खुश असते.